हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। गुनेशा का सामाजिक सुरक्षा विभाग की ओर से बर्डी स्थित क्यूबा नामक कैफे एंड लॉज पर छापामार कार्रवाई की है। गुनेशा का सामाजिक सुरक्षा विभाग की ओर से बर्डी पुलिस थाना क्षेत्र के धर्मपीठ स्थित क्यूबा स्पोर्ट कैफे एंड लॉन्च पर छापामार कार्रवाई की है। इस कार्रवाई में प्रणय महाजन, सूरज निखाड़े, तौहिद शेख, बसीर शेख, अजहर खान, हुसैन खान और प्रफुल्ल चौधरी पर मामला दर्ज किया है। इस कार्रवाई में पुलिस ने हुक्का पॉट 20 नग, तम्बाकू फेलवेयर 1 बॉक्स, 5 पैकेट, ऐसा कुल 52,610 रुपए का माल जब्त किया है। आगे की जाँच चल रही है। आपल्याला माहिती मिळालेली होती क्यूबा स्पोर्ट्स कॅफे अँड लाउंज आहे गोकुलपेठ स्क्वेअरला, मिल्टनचं तुम्हाला माहिती असेल शोरूम आहे। त्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवर आणि सेकंड फ्लोअरवर तंबाखूजन्य पदार्थांना हुक्का पार्लरमध्ये वापरल्या जातं अशी आपल्याला माहिती मिळालेली होती। तर शनिवारी आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आपण शनिवारच्या संध्याकाळी ती कारवाई केलेली आहे। तिथे एक फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आहे आणि त्याच्यानंतर सेकंड फ्लोअर, या दोन्ही ठिकाणी आहे। त्यांच्याकडचं जे लायसन्स आहे ते क्यूबा स्पोर्ट्स कॅफे आणि लाउंज म्हणून आहे। तिथंच गुडगुड म्हणून त्यांचे ते हुक्का पार्लर पण आहे। खालच्या फ्लोअरवर स्पोर्ट्स कॅफे आणि लाउंज आहे, तिथे बरोबर तुम्हाला स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज मिळतात। पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे हुक्का पार्लर चालतं आणि हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचा वापर पण केला जातो। तर आपण तिथे कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या त्या ते जे मालक आहेत प्रफुल्ल चौधरी यांनी तौहिद खान यांना लायसन्स ट्रान्सफर केलेला आहे, म्हणजे भाड्याने दिलेला आहे। पण तिथे त्यांच्याकडे जे लायसन्सच्या संदर्भातल्या अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये कुठलंही अवैध काम करणं अपेक्षित नाही आहे त्यांच्या लायसन्समध्ये दिल्याप्रमाणे। आणि ते जे लायसन्स आहे ते फक्त एका फ्लोअरचं आहे, म्हणजे दुसऱ्या फ्लोअरची त्यांच्याकडे परवानगी पण नाही, कुठलाही व्यवसाय करण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे कुठलाही परवाना पण नाही, कुठली परवानगी पण नाही, कुठलंही लायसन्स नाही आणि त्यासंबंधाची कागदपत्र पण त्यांच्याकडे नाही। या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्याकडे 2 18 वर्षाच्या कमी वयाचे मुलं तिथे मिळालेले आहेत ज्यांना ती विक्री केल्या जात होती, त्यामुळे आपण कोपताच्या अंतर्गत कारवाई केलेली आहे। ज्याच्यामध्ये विविध सेक्शन लावलेलं आहे, एक तर ते अवैधरित्या होत आहे, अवैधरित्या त्याची विक्री होती आहे, दुसरं त्यांच्याकडे जो फ्लोअर आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या दुकानाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे लायसन्स पण नाही आहे, आणि तिसरं ते नाबालिग व्यक्तींना त्याची विक्री करत आहेत। याच्यामध्ये जे सांगितल्याप्रमाणे जो मालक आहे, मूळ मालक आहे तो, त्यांनी ज्याला लायसन्स दिलेला आहे भाड्याने तो, ज्याच्यासोबत त्यांनी करार केलेला आहे, आणि ते पॉट बनवणारे म्हणजे जे तंबाखूजन्य पदार्थाचा त्या हुक्कामध्ये वापर करण्याच्या हिशेबाने ते संपूर्ण मिश्रण मिक्स करून देतात, असे ते टोटल 5 लोक आपण आरोपी केलेले आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।